खामगाव शहरातील बस स्थानक सुंदर ठेवण्यासाठी स्वराज्य फाउंडेशन व नवसंकल्प ग्रुप यांनी पुढाकार घेतला आहे. प्रवाशांनी कचरा कुंडी शिवाय इतरत्र कचरा टाकू नये. बसस्थानकात नागरिकांनी इकडे तिकडे थुंकू नये. भिंती व बस मध्ये अशोभनीय मजकूर लिहू नये. आदी गोष्टीला आळा बसावा यासाठी प्रबंध करणे. खामगाव बसस्थानक सुंदर करत नागरिकांना स्वच्छतेची सव्य लावण्यासाठी आज रोजी सकाळी 8 वाजता बसस्थानक परिसरात स्वराज्य फाउंडेशन व नवसंकल्प ग्रुप यांच्या मार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी 12 महिने बस स्थानकावर स्वच्छता करीत असणाऱ्या स्वच्छता दूतांचा सत्कार ही स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. यावेळी स्वराज्य फाउंडेशनचे शहराध्यक्ष कुलदीप राजपूत, उपाध्यक्ष श्रुती खंडारे, सचिव सौरभ रिछारिया, गौरी पाटील, राजश्री कळसकार, गौरी गोसावी, प्रसिद्धी प्रमुख गौरव भालेराव, ऋषिकेश पाटील, निलेश करांगळे, शिव झांबरे, शुभम पाटील, नारायण पालखंडे, निखिल खंडारे, सुजल राजपूत, गणेश गावंडे, अनिकेत गुजर, गणेश वानखडे, निखिल धी, मनीष भोपळे, आयुष चोपडे, तसेच नवसंकल्प ग्रुपचे बंटी गव्हांडे, वैष्णवी गोलाईत, प्रेरणा देशमुख, शारदा इंगळे, कृष्णाली अत्तरकार, नैना अंभोरे, आनंद शेळके, सौरभ हेलोडे, गौरव शेंगोकार यांच्यासह मोठ्या संख्येन पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. नमस्कार, मी कुलदीप राजपूत, स्वराज्य फाउंडेशन खामगाव शहर अध्यक्ष. आज 3 ऑगस्ट शनिवार 2024 रोजी NS ग्रुप, नवसंकल्प ग्रुप व स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने सर्व विद्यार्थी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खामगाव बस स्थानक हे स्वच्छ असावे यासाठी एक मोहीम राबवली आहे. खामगाव परिसर, खामगाव शहर हे बुलढाणा तालुक्यातील एक सुप्रसिद्ध शहर, स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाणारे एक शहर आहे. आणि आपलं खामगावचं बसस्थान जे आहे ते बऱ्याच ग्रामीण भागांशी जुळलेलं आहे आणि ग्रामीण भागातील सर्वात जास्त विद्यार्थी प्रवास हे खामगाव शहरामध्ये करतात. कारण खामगाव शहरामध्ये असलेले महाविद्यालय, कॉलेज, शाळा येथे विद्यार्थी जाण्याकरिता खामगाव बसस्थानक इथे येत असतात. आणि हा जो कचरा मागे जमा झालेला आहे या कचऱ्याचं विल्हेवाटन करण्याकरिता स्वराज्य फाउंडेशन व नवसंपल गुरुने एक संकल्प घेतला की हा खामगाव बसस्थानकामधला जो कचरा आहे हा स्वच्छ करायचा आणि विद्यार्थ्यांना होणारा जो त्रास आहे तो त्यांना त्रासमुक्त करायचा. साथ आलेले आहेत चिकनगुनियाची आणि डेंग्यू वगैरे असे अनेक साथांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. जसे आपण घराची स्वच्छता करतो तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपण बाहेर परिसरातील स्वच्छता सुद्धा आपण केली पाहिजे असं तरी मला वाटते. जसं आपण घर स्वच्छ आणि नीटनेटकट सुद्धा आपण स्वच्छ केला पाहिजे. तर स्वराज्य फाउंडेशन आणि नवसंकल्प ग्रुपतर्फे एक स्वच्छता मोहीम आपण बसस्थान इथे राबवली आहे.